आता मुंबईतली परिस्थिती आपण पाहणार आहोत. मुंबईत झालेल्या अवकाळी पावसामुळे हवेच्या गुणवत्तेमध्ये कमालीची सुधारणा बघायला मिळते आहे. हवेच्या गुणवत्ता निर्देशांकात झालेला हा सकारात्मक बदल पुढील 1 ते 2 दिवस कायम असणार आहे. प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या नोंदीनुसार कुलाबा, माझगाव, विलेपार्ले आणि वरळी या ठिकाणी समाधानकारक हवा असल्याचं नोंदवलं गेलंय. आमच्या प्रतिनिधींनी या ठिकाणीचा आढावा घेतलाय, आपण जाणून घेऊयात. रविवार आणि सोमवारी मुंबईमध्ये रिमझिम पाऊस पडत होता आणि या पावसाचा परिणाम जो आहे तो मुंबईच्या हवा प्रदूषणावरती झालेला आहे. मुंबईमध्ये आपण जर पाहायला गेलं तर अनेक दिवसांपासून जे आहे ते मोठ्या प्रमाणात हवा प्रदूषित होत होती, परंतु पावसामुळे जे आहे ते मुंबईच्या हवेच्या गुणवत्ता निर्देशांक जो आहे तो समाधानकारक असल्याची बाब जी आहे ती समोर आलेली आहे. सफर संस्थेच्या अहवालानुसार आजचा हवेचा गुणवत्ता निर्देशांक जो आहे तो 53 आहे. कालचा आपण हवेचा गुणवत्ता निर्देशांक जर पाहिला तर 59 ते 60 दरम्यान होता. त्याच्यामुळे मुंबईतली हवा जी आहे कुठेतरी समाधानकारक असल्याची बाब जी आहे ती बाब समोर आलेली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून मुंबईकरांना एक चिंतेची बाब होती की मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणात हवा प्रदूषित होते आणि त्याच्यावरती उपाययोजना करणं गरजेचं होतं. या दृष्टीने मुंबई महानगरपालिकेच्या वतीनं उपाययोजना केल्या जात होत्या, परंतु त्या कुठेतरी कमी पडत होत्या. आणि ज्या 2 दिवस मुंबईमध्ये पाऊस पडला आणि त्यामुळे कुठेतरी हवा जी जास्त प्रदूषित होत होती ती कमी प्रदूषित व्हायला सुरुवात झालेली आहे. कॅमेरामन मोहन दुबेसह निवृत्ती बाबर, TV9 मराठी, मुंबई.